मराठा आरक्षणाच्या मागणीवर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून पुणे सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून सकाळचं आंदोलन पोलिसांनी दडपल्यानंतर दुपारच्या सत्रात सोलापूर पुणे महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलं. यावेळी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठा आरक्षणासाठी 58 मूक मोर्चे काढण्यात आले. अनेकांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं मराठा समाजावर अन्याय झालाय. लाखो विद्यार्थ्यांचं या निर्णयामुळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आरक्षणासाठी आरपारची लढाई लढणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी सांगितलं. जो मराठा समाज मराठा आरक्षणावर जो स्थगिती दिलेला आहे त्या निर्णयामुळं या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. केंद्र सरकार राज्य सरकारने एकत्र बसून या मराठा आरक्षणासाठी तुम्ही केंद्रात जर एकमताने कोटा वाढवता असेल तुम्हाला काय पर्याय करायचा आहे तुम्ही एकमताने करावे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आम्ही आता गनिमीकावाने आंदोलन चालू करणार आहोत आणि आम्ही आमचं स्वतःचं रक्तसुद्धा सांडण्यास तयार आहोत. आज सकाळी आम्ही आंदोलन करत असताना शासनाने आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता आम्ही गनिमीकावाने आंदोलन केलं आहे. आता आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होतो. या आंदोलनात किरण पवार, अजिंक्य पाटील, निखिल थोरात, राहुल दहीहंडे, सौदागर क्षीरसागर यांचा सहभाग होता.